ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात आदिवासींचं होणारं धर्मांतर रोखण्यासाठी काम करणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते लक्ष्मणानंद सरस्वती यांची 2008 साली हत्या झाली होती. त्यांच्या हत्येनंतर उफाळलेल्या दंगलीत तब्बल 38 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या दंगलीनंतर राज्यातील भाजप आणि BJDची युती तुटली होती. त्या घटनेला आता 15 वर्ष झाली असताना BJD आणि भाजपच्या युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. पंतप्रधान मोदी आणि नवीन पटनायक यांनी एकाच महिन्यात 2 पेक्षा जास्त वेळा स्टेज शेअर केल्यानंतर युतीच्या चर्चांनी अधिकच वेग घेतला. मात्र भाजपचे ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी ट्विट करून अखेर युती होणार नसल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी बिजू जनता दलाचे नंबर 2 नेते VK पांडियन यांनी देखील केंद्रात मोदींना आणि ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना सत्तेत येण्यासाठी एकमेकांची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देखील दोन्ही पक्षात युतीच्या चर्चा संपुष्टात आल्याच्या देखील चर्चा होत्या. आता त्याची अधिकृत घोषणा देखील झाली आहे. ओडिशात BJD सत्ताधारी पक्ष आहे तर भाजप प्रमुख विरोधी पक्ष. एखाद्या राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षानं एकत्र येणं हे तसं अनैसर्गिकच होतं. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी देखील भाजप आणि BJD दोघांमध्ये अलिखित करार असल्याची टीका केली होती. मात्र तरी देखील दोन्ही पक्षांमध्ये युतीसाठी चर्चा सुरू होत्या. ओडिशातील भाजप नेत्यांना विश्वासात न घेता थेट भाजपच्या केंद्रीय पातळीवर ही चर्चा सुरू असल्याचं देखील बोललं गेलं. मात्र अखेर या चर्चांना आता पूर्णविराम लागलाय. पण भाजप आणि BJD यांच्यात युतीची चर्चा का सुरू होती आणि युती फायनल का होऊ शकली नाही पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. NDA 400 पार आणि भाजप 370 पार हे भाजपसाठी सध्याचं लक्ष आहे. आता हे लक्ष पूर्ण करण्यासाठी भाजप शक्य ते सर्व प्रयत्न करतोय. 2019 भाजपनं 303 जागा जिंकल्या होत्या तर NDAनं 352. आता भाजपला 370 क्रॉस करण्यासाठी सध्याच्या सर्व जागा जिंकून अधिकच्या 67 जागा जिंकाव्या लागणार आहेत. तर NDAला आधीच्या 352 जागा कायम राखून अधिकच्या 48 जागा जिंकाव्या लागणार आहेत. हे लक्ष गाठण्यासाठी भाजप स्वतः अधिकच्या जागा लढण्याबरोबरच NDAमध्ये नवीन अलायन्स पार्टनर देखील जोडतोय. आंध्र प्रदेशमध्ये भाजपनं तेलुगू देसम पार्टी आणि जनसेना पक्षासोबत युती केली आहे. तर तमिळनाडूत अण्णा द्रमुक हा मोठा प्रादेशिक पक्ष NDAमधून बाहेर पडल्यानंतर भाजप तमिळनाडूत छोट्या छोट्या पक्षांसोबत युती करतोय. आंध्र प्रदेशात TDP आणि जनसेना पक्ष भाजपसोबत आल्यानं भाजपला इथून 25 पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याची आशा आहे, ज्यामुळं भाजप आणि NDAच्या एकूण जागांमध्ये वाढ होईल. आता ओडिशात देखील याच कारणामुळे भाजपला नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल NDAमध्ये हवाय. ओडिशात लोकसभेच्या 21 जागा आहेत. 2019 भाजपनं 8 जागा जिंकल्या होत्या. BJDनं 12 तर काँग्रेसनं 1 जागा जिंकली होती. केंद्रात NDA सरकार स्थापन झाल्यानंतर BJDनं त्यांना प्रत्येक बिलावर मदत केली आहे, त्यामुळे ते NDAचा भाग जरी नसले तरी भाजपला मदत करत आलेत. यामुळंच दोन्ही पक्षांमध्ये युतीची शक्यता वाढली होती. दोन्ही पक्षाची युती झाली असती तर ते सध्याच्या वोटशेअरनुसार ओडिशातील सर्वच्या सर्व 21 जागा जिंकू शकले असते. भाजप आणि BJD दोन्ही पक्ष याआधी सुद्धा युतीमध्ये होते. BJDच्या स्थापनेत भाजप नेत्यांची महत्वाची भूमिका होती, त्यामुळेच 1999 ते 2009 दोन्ही पक्ष सरकारमध्ये देखील एकत्र होते. मात्र 2009 युती तुटली, पण आता ते पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या शक्यतांना बळ मिळत होतं. भाजप आणि BJD या दोघांमध्ये देखील युती व्हावी यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि BJDमधील डिफॅक्टो नंबर 2 VK पांडियन आग्रही होते असं बोललं जात आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक सध्या तब्येतीच्या कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी जास्त दिसत नाहीत. त्यांच्या कार्यालयात अधिकारी असलेले पांडियन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन BJDमध्ये प्रवेश केलाय. सध्या तेच पक्ष चालवत आहेत, त्यामुळे नवीन पटनायक आणि पांडियन यांच्यामध्ये सत्ता हस्तांतरण कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावं यासाठी पांडियन आग्रही असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यासाठीच भाजप आणि BJDच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. आता BJDच्या पक्षांतर्गत निर्णयात भाजपचा काय रोल आहे? तर भाजप हा गेल्या 2 निवडणुकांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभा राहिलाय. 2014 लोकसभेला BJDनं 21 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं 1. 2019 भाजपनं आपली कामगिरी सुधारली आणि 8 जागांपर्यंत मजल मारली. यावेळी BJDच्या जागा 20 वरून 12 आल्या. ओटशेअर पाहिला तर 2014 BJDचा ओटशेअर होता 45% तर भाजपचा 22%. 2019 BJDचा ओटशेअर 45%वरून 43% आला तर भाजपचा 22% 39% पोहोचला. यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं ते काँग्रेसचं. 2014 काँग्रेसचं ओटशेअर 26% होतं, जो 2019 14% खाली आला. याचा अर्थ असा की ओडिशामध्ये भाजप काँग्रेसची मतं घेऊन वाढत आहे. त्यामुळं जर BJD आणि भाजप एकत्र आले असते तर BJD विरोधी ओटशेअर भाजपकडे न जाता तो काँग्रेसकडे शिफ्ट झाला असता. दोन्ही पक्षांमध्ये अलायन्स फायनल न होण्यामागं हेही कारण सांगितलं जात आहे. याशिवाय ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकसाथ पार पडतात, त्यामुळे भाजपला विधानसभेत देखील आपली कामगिरी सुधारण्याची चांगली संधी दिसतीये.
2009 पर्यंत भाजप आणि बीजेडी जेव्हा विधानसभा युतीमध्ये लढवत होते तेव्हा दोन्ही पक्ष समान पातळीवर होते. मात्र आता जेव्हा युतीची चर्चा सुरू झाली तेव्हा बीजेडी कमीत कमी 100 जागा लढवण्यावर ठाम आहे. ओडिशात विधानसभेच्या 147 जागा आहेत. 2019 बीजेडीनं यापैकी तब्बल 112 जागा जिंकल्या होत्या. भाजपनं 23 तर काँग्रेसनं 9 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळं युती झाली तरी बीजेडी 100 जास्त जागा लढवण्यावर ठाम होती. भाजपनं बीजेडी 90 आणि भाजप 57 जागांवर लढेल असा प्रस्ताव दिल्याचं देखील सांगितलं जाते. बीजेडीनं विधानसभेत जास्त जागा लढवाव्यात तर भाजप लोकसभेसाठी जास्त जागा लढेल असा देखील प्रस्ताव होता. मात्र ही चर्चा देखील पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे आता दोन्ही पक्षांनी वेगळा लढण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. मात्र युती न होण्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो अशी सध्याची शक्यता आहे. भाजप ओडिशात आधीच प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजप आणि तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस यांच्यातील मतांचा फरक सुद्धा 10% जास्त आहे. त्यामुळे भाजप सध्या मजबूत स्थितीत आहे. याउलट बीजेडी 25 राज्यात सत्तेत आहे. नवीन पटनायक गेली 25 राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पटनायक हेच त्यांचे सर्वोच्च आणि एकमेव नेते आहेत. वयोमानामुळे त्यांच्या हालचालींवर देखील मर्यादा आलेली आहे. याशिवाय बीजेडीमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी देखील तयार नाहीये. नवीन पटनायक यांनी व्ही के पांडियन यांना जवळपास आपला उत्तराधिकारी घोषित केलाय. मात्र त्यांच्यावर बाहेरून येत असल्याचा ठपका आहे. मूळचे तमिळनाडूचे असलेले पांडियन ओडिशा केडरचे IAS अधिकारी होते. 2019 पासून एक प्रकारे तेच पक्ष सांभाळत होते. मात्र त्यांच्याशिवाय दुसऱ्या फळीतील नेता बीजेडीकडे दिसत नाही. नवीन पटनायक नसतील तर बीजेडीमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि भाजप त्याच क्षणाची वाट पाहतोय. अशा स्थितीत भाजपला अजून एक प्रादेशिक पक्ष संपवण्याची संधी मिळू शकते. भाजप आणि बीजेडीची युती न होण्याची अशी सगळी कारणं सांगितली जात आहेत. भाजप आणि बीजेडी यांच्यात युती न होण्याची अजून कोणती कारणं असू शकतात? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.